पुणे बंगळुरू महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झालाय. या भीषण दुर्घटनेत 6 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय, तर या घटनेत 20 जण जखमी आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. साताऱ्यातील डीमार्ट समोर हा अपघात झालाय. पुणे बंगळुरू महामार्गावरून कोल्हापूरकडे माल वाहतूक करणारा ट्रक जात होता. या ट्रक मागेच प्रवाशी वाहतूक करणारी ट्रॅव्हल बसही जात होती. दरम्यान सातारा शहरानजीक असलेल्या खिडवाडी जवळील उतारावर अचानक ट्रकचे टायर फुटले. टायर फुटल्यामुळे चालकाने ट्रक जागीच थांबवला. यावेळी भरधाव असलेली ट्रॅव्हल बस पाठीमागून ट्रॅक्टरवर जोरात आदळली. या भीषण अपघातात 6 प्रवाशी जागीच ठार झाल्यात, तर 20 प्रवाशी जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेतील मृत आणि जखमी प्रवासी कर्नाटकातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात हा लक्झरी बेळगावची लक्झरी मुंबईवरून बेळगावला चालली होती. साडेपाचच्या सुमारास लक्झरीने ट्रकला जाणाऱ्या पाठीमधून धडक दिलेली आहे. त्यात 5 लोक मयत झालेले आहेत आणि 10 ते 15 लोक जखमी आहेत. जखमींना मयतांना सिव्हिल हॉस्पिटल येथे सातारा येथे पाठवण्यात आलेलं आहे आणि जखमी आहेत. काही लोक जे चांगले आहेत ते आपापल्या ठिकाणी निघून गेले, घरी निघून गेलेले आहेत. नेमका अपघात कसा झाला? लक्झरी ही फास्ट होती आणि त्याचं नियंत्रण सुटलेलं दिसतं किंवा झोपेच्या ह्याच्यामध्ये दडकलेलं आहे. सातारा येथे डी मार्टच्या जवळ असणाऱ्या खंडेवाडीच्या जवळ आज पहाटे 5:30 सुमारास अचानक कर्नाटक बेळगावच्या दिशेने जाणारा ट्रक होता आणि ट्रकचा टायर अचानक समोरून फुटला आणि पाठीमागून येणारी कर्नाटक बेळगावच्या दिशेने जाणारी जी ट्रॅव्हल्स होती, स्लीपर कोच होती, ती अचानक फुटलेल्या टायर ज्या ट्रकचा फुटला होता त्या अचानक त्या ट्रकवर जाऊन ही ट्रॅव्हल्स आदळली आणि त्या अचानक ह्या झालेल्या मोठ्या अपघातामध्ये ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणाऱ्या 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालेला आहे. 20 प्रवासी या ठिकाणी गंभीर स्वरूपामध्ये जखमी झालेले आहेत आणि जखमींना सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र अपघात हा एकदम वेगळ्या स्वरूपामध्ये असल्याचा हा दिसून आला, कारण ट्रक भरधाव वेगाने सकाळी 5:30 सुमारास बेळगाव कर्नाटकच्या दिशेने जात होता आणि त्या ट्रकचा टायर फुटला आणि अचानक ट्रक तो रस्त्याच्या आडवा आला आणि पाठीमागून येणारी भरधाव येणारी जी ट्रॅव्हल्स बस होती ही या ट्रकवर जाऊन आदळली आहे आणि या झालेल्या भीषण अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे.